भारत माता की। मागच्यांना जास्त भूक लागली आहे, मागून आवाज नाही आहे। भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी। आमच्या महिलांकडनं आवाज येत नाही आहे। जय भवानी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी। हिंद विश्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। मंचावर उपस्थित केंद्रीय मंत्री भागवत कराडजी, आपल्याला मार्गदर्शन करून पुढच्या कार्यक्रमाला गेलेले माननीय रावसाहेब पाटील दानवे, आपले महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील माझे सहकारी अतुल सावेजी, प्रवीण दरेकरजी, आपले ज्येष्ठ नेते हरिभाऊ नाना बागळे, आणि ज्यांनी अतिशय ऐतिहासिक अशा प्रकारची कामं या गंगापूर मतदारसंघामध्ये केली ते इथले लोकप्रिय आमदार श्री प्रशांत बंब, या ठिकाणी उपस्थित संजय केणेकरजी, विजय अवताळेजी, लक्ष्मण औटीजी, दिनेश परदेशी, सुरेश बनकर, संजय गवाणे, सुनील शिंदे, कल्याण डांगोडे, विकास कापसे, सुहास शिरसाट, राजेंद्र पिपाळा, एजाज देशमुख, देविदास राठोड, मनोज पांगारकर, मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय पदाधिकारी, या ठिकाणी उपस्थित विविध योजनांचे लाभार्थी आणि इतक्या मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या माझ्या सर्व भगिनी आणि बंधूंनो, सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो। एक वर्षापूर्वी आजच्याच दिवशी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने या महाराष्ट्रामध्ये परिवर्तन झालं आणि पुन्हा एकदा एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात आपलं सरकार स्थापन झालं। छत्रपती शिवरायांच्या पावलावर डोकं ठेवून आणि त्यांनी दिलेल्या मार्गावर चालणारं सरकार हे महाराष्ट्रात आलं आणि सरकार आल्यानंतर आपल्याला माहिती अत्यंत वेगाने कामं आपण सुरू केली आणि त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं एक काम आपण जे केलं ते औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजी नगर आपण केलं। मला सांगा, तुम्हाला मान्य आहे का? सांगा, हे मान्य आहे का? पवार साहेबांना मान्य नाहीये, ते म्हणाले तुम्ही नाव काही करा, मी औरंगाबादच म्हणेन। पवार साहेब, तुम्ही कितीही औरंगाबाद म्हटलं तरी छत्रपती संभाजी महाराजांना आमच्या हृदयातून कोणीच काढू शकत नाही। छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान हे आम्ही कधीच विसरू शकत नाही आणि म्हणून आज वर्षपूर्तीच्या निमित्ताने ज्यावेळी या ठिकाणी आलो तर मला देखील असं वाटलं की एखादी भेट ही आपल्याला दिली पाहिजे आणि म्हणून खऱ्या अर्थानं आमदार प्रशांत बंब गेले काही वर्ष सातत्याने एका योजनेचा पाठपुरावा करत होते की जी योजना खऱ्या अर्थानं या मतदारसंघाचं गंगापूरचं पूर्ण चित्र बदलवू शकते ती म्हणजे गंगापूर उपसा सिंचन योजना। 30,000 एकर जमीन ही पाण्याखाली येणार आहे, 100% पाईपनी आणि 100% ड्रीपनी इथल्या शेतकऱ्याचं संपूर्ण भाग्य बदलणार आहे आणि मला सांगताना आनंद वाटतो। प्रशांत बंबजी, तुम्ही जे सातत्याने प्रयत्न केले त्या प्रयत्नाची परिणिती अशी आहे की परवाच्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये
आम्ही या योजनेला मान्यता दिली आणि आज त्याची मान्यता घेऊनच या ठिकाणी मी आलेलो आहे। आणि मी तुम्हाला विश्वास देतो की आता लवकरच टेंडर काढू आणि दिवाळीच्या पाडव्याला या योजनेच्या भूमिपूजनाला देखील या ठिकाणी येऊ, कारण एकदा ही योजना झाली गंगापूरचा भाग इतका समृद्ध होणार आहे। अतिशय सुंदर डिझाईन केलाय, 2-2 हजार एकराचे क्लस्टर आहेत ज्याच्यामध्ये फळबागा लागणार आहेत। आमच्या शेतकऱ्याचं जीवन पूर्णपणे बदलणारी अशा प्रकारची योजना। आणि मी पुन्हा सांगतो, केवळ आणि केवळ प्रशांत बंब यांच्या पाठपुराव्यामुळेच ही योजना आज या ठिकाणी येऊ शकते आहे। आणि मी खरं म्हणजे या निमित्ताने एवढंच सांगतो की सरकार कसं गतिमान आहे बघा। मागच्या सरकारमध्ये उद्धवजींच्या सरकारमध्ये 3 वर्षांमध्ये 2.5 वर्षांमध्ये एकाही योजनेला त्यांनी फेरप्रशासकीय मान्यता दिली नाही। आम्ही 1 वर्षामध्ये 35 योजनांना मान्यता त्या ठिकाणी दिली। 8.5 लाख हेक्टर जमीन ही पाण्याखाली येईल एवढ्या योजनांना आपण त्या ठिकाणी खरं म्हणजे मान्यता दिली आहे। आणि त्याचसोबत रत्नापूर तालुक्यातील पर्यटनाच्या संदर्भातही निधी आम्ही देणार आहोत आणि आपल्या क्रीडा संकुलाचं काम देखील आपण करणार आहोत, त्यामुळे चिंता करण्याचं कारण नाही आहे। पण एक गोष्ट निश्चितपणे मला सांगितली पाहिजे की आज एक दुसऱ्या अत्यंत महत्वाच्या योजनेचं भूमिपूजन आपण या ठिकाणी केलंय। माननीय पंतप्रधान मोदीजींनी ज्यावेळी बघितलं स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतर आमच्या माता भगिनी डोक्यावर हंडा घेऊन पाणी आणण्याकरता वणवण भटकता आणि देशामध्ये 50-55 कोटी लोक असे आहेत की ज्यांना पिण्याचं पाणी उपलब्ध होत नाही, ज्यांना पायपीट करावी लागते। मोदीजींनी सांगितलं कितीही पैसे लागले तरी हरकत नाही, पण प्रत्येक घरामध्ये पिण्याचं शुद्ध पाणी, नळाचं पाणी हे मी पोचवल्याशिवाय राहणार नाही। आणि त्यांनी या ठिकाणी जल जीवन मिशन हातामध्ये घेतलं, हर घर नलची योजना हातामध्ये घेतली आणि अशी योजना आली। आपण मराठवाडा वॉटर ग्रीडची योजना मागच्या सरकारमध्ये हाती घेतली होती, 2.5 वर्षांमध्ये त्या योजनेचा मुर्दा हा महाविकास आघाडी सरकारने पाडला। पण आभार आहेत नरेंद्र मोदीजीचे की त्यांनी जल जीवन मिशनच्या अंतर्गत 1000 कोटी रुपये, जवळजवळ 35 हजार कोटी रुपये आपल्याला दिले आणि त्यामुळे या ठिकाणी गंगापूर वैजापूर ग्रीड पाणी पुरवठा योजनेसारखी योजना जी पुन्हा प्रशांत बंब यांच्या पाठपुराव्यामुळेच या ठिकाणी येऊ शकली। आज तुम्ही बघा 373 गावांमध्ये प्रत्येक घरी पिण्याच्या पाण्याचा नळ जाणार आहे। 1000 कोटी म्हणजे 675 कोटी रुपयाची योजना ही या ठिकाणी मंजूर झाली आहे। आणि खऱ्या अर्थानं सगळ्यात महत्वाचं काय आहे, आपण बिसलरीची बॉटल घेतो केवढ्यात घेतो, 10 रुपयात, 15 रुपयात, कधी 20 रुपयात, तशाच दर्जाचं पाणी प्रशांत बंब हे 10 पैशामध्ये तुमच्या घरी पाठवणार आहे, 10 पैशामध्ये। त्यामुळे एक अतिशय आगळी वेगळी योजना की ज्याच्यामुळे आपण बघितलं या ठिकाणी अत्यंत मोठं जलशुद्धीकरण केंद्र होणार आहे, ज्याच्यामध्ये मोठा सोलरचा प्लांट होणार आहे आणि त्यामुळे विजेची बचत होऊन एक अतिशय चांगली योजना ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम। आणि या योजनेकरता 1540 किलोमीटरची पाईपलाईन टाकण्यात येणार आहे, 1540 किलोमीटरची, म्हणजे विचार करा किती मोठं काम। आजपर्यंत राज्यामध्ये याही वर्षी माननीय मोदीजींनी जल जीवन मिशनच्या अंतर्गत आपल्याला 20 हजार कोटी रुपये दिलेले आहेत आणि याच वर्षी 17 लाख घरी आम्ही पाणी पोहोचवतोय, घरी नळ उघडला की पाणी मिळेल अशा प्रकारची योजना ही मोदीजींमुळे या ठिकाणी होती आहे। आज मोदीजींना 9 वर्ष पूर्ण झाले, या 9 वर्षांमध्ये खरं म्हणजे
मोदीजींनी या महाराष्ट्राला काय दिलं आपण बघा। महाराष्ट्राला मोदीजींनी 25 लाख घरं दिली, 1.25 कोटी लोक मोदीजींमुळे स्वतःच्या घरात राहत आहेत। मोदीजींनी 71 लाख गरिबांना आरोग्य सेवा दिली आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण सगळे लोक या ठिकाणी बसलो आहोत। का बसू शकलो? कोविडची लस मिळाली म्हणून बसू शकलो। कोविडची लस मिळाली नसती तर आपण बसू शकलो असतो का? बंधू भगिनींनो विचार करा, जगामध्ये 5 देशांनी कोविडची लस तयार केली, त्यामध्ये आपला भारत देश आहे। मोदीजींना हे माहिती होतं की कोविडची लस जर आपण तयार केली नाही तर अमेरिकेपुढे रशियापुढे भीकेचा कटोरा घेऊन उभं राहावं लागेल। आम्हाला कोविडची लस द्या, आम्हाला कोविडची लस द्या, आणि मग ते सांगतील मोदीजी जरा थांबा, आधी आमच्या लोकांना लस देतो मग तुमच्या लोकांना लस देतो। करोडो करोडो लोक मरून गेले असते, प्रेतांचे खच पडले असते, ढिगारे पडले असते, प्रेतांची विल्हेवाट लावायला जागा देखील उरली नसती। ही अवस्था तुमची आमची असती, पण मोदीजींनी याच देशामध्ये लस तयार केली आणि 140 कोटी लोकांना मोफत 2 वेळा ही लस टोचली आणि कोविड हद्दपार केला। म्हणून तुम्ही सगळे लोक आज या ठिकाणी बसलेला आहात। म्हणून एकदा मोदीजींकरता जोरदार टाळ्या या तुमच्या झाल्या पाहिजेत। आम्हाला जीवन दिलाय, एकट्या महाराष्ट्रामध्ये 17.5 कोटी लसी मोफत टोचल्या। सांगा कोणाला 1 पैसा द्यावा लागला? लस टोचायला कोणाला 1 पैसा लागला? लागला का? लागला का? सांगा लागला? 1 पैसा कोणाला लागला नाही। आज मोदीजींनी हे करून दाखवलं। पीएम किसान सन्मान योजनेत 1.10 कोटी शेतकऱ्यांना मोदीजी पैसे देतात। जल जीवन मिशन ज्याचा उल्लेख मी आत्ता केला, 1.10 कोटी लोकांना शुद्ध पिण्याचं पाणी 70 वर्षानंतर महाराष्ट्रामध्ये मोदीजींमुळे मिळत आहे। उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत 39 लाख माता भगिनींना गॅसचं कनेक्शन मिळालं। कौशल विकास योजनेच्या अंतर्गत 10 लाख तरुणांना त्या ठिकाणी प्रशिक्षण आणि रोजगार मिळाला। फसल विमा योजनेच्या अंतर्गत 87 लाख शेतकऱ्यांना त्या ठिकाणी विम्याचा फायदा मिळाला। पीएम स्वनिधीच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणात फुटपाथ दुकानदार, हात ठेलेवाले, पान ठेलेवाले, चहा ठेलेवाले यांना मदत त्या ठिकाणी झाली। मुद्रा योजनेच्या अंतर्गत 41 लाख लोकांना मोदीजींनी महाराष्ट्रात कर्ज दिलं। 41 लाख आमचे तरुण आपल्या पायावर मोदीजींमुळे महाराष्ट्रात उभे राहिले। यातल्या 50% मुली आणि महिला आहेत, म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात हा रोजगार मिळाला। अटल पेन्शन योजनेच्या अंतर्गत 40 लाख लोकांना पेन्शन देण्याचं काम हे मोदीजींनी केलं आणि सुकन्या समृद्धी योजनेच्या अंतर्गत 23 लाख मुलींना लाभ मिळाला। प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या अंतर्गत 32 लाख मातांना या ठिकाणी फायदा मिळाला। आणि आज महाराष्ट्रामध्ये मोदीजींच्या माध्यमातून रस्ते असतील, पुलं असतील, रेल्वे असेल, 4 लाख कोटी रुपयाची कामं ही या महाराष्ट्रामध्ये चाललेली आहेत। मोदीजींनी भरभरून या महाराष्ट्राला दिलं आणि म्हणूनच महाराष्ट्र मोदीजींच्या पाठीशी आहे। हे देश बदलण्याचं काम हे मोदीजींनी या ठिकाणी केलं आहे। आणि बंधू भगिनींनो तुमच्या आशीर्वादाने 1 वर्षापूर्वी सरकार आल्याबरोबर आपण देखील निर्णयांचा धडाका लावला। मोदीजी शेतकऱ्यांना 6,000 रुपये देतात, आम्ही सांगितलं आता महाराष्ट्राचं सरकारही 6,000 रुपये देईल आणि आम्ही नमो शेतकरी सन्मान योजना आणली। आता मोदीजींचे 6,000 आणि आमचे 6,000 म्हणजे 12,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जातील। आणि त्याच्यासोबत पांढरे रेशन कार्डवाले जे शेतकरी आहेत यांना 9,000 रुपये अन्नधान्याकरता वेगळे असे 21,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दरवर्षी महाराष्ट्राचं आणि केंद्राचं सरकार मिळून या ठिकाणी टाकणार आहे। आज आपल्याला माहितीये शेतकऱ्यांवर सातत्याने अडचणीची स्थिती येते। आजही आपण पाहतोय आपल्या सगळ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत।
अजून पुरेसा पाऊस पडला नाही आहे, अजून पेरण्या होऊ शकल्या नाही आहेत. विठुरायाला प्रार्थना आहे पाऊस चांगला पडला पाहिजे. माझीही शेतकऱ्यांना विनंती आहे, पुरेपूर ओलावा आल्याशिवाय पेरणीची घाई करू नका. याचं कारण आपल्याला माहिती आहे की जर पुरेपूर ओलावा नसेल आणि पावसामध्ये खंड पडला तर दुबार पेरणीची वेळ येईल. सातत्याने आम्ही पाऊस कधी येईल या संदर्भात जी काही माहिती मिळते ती आपल्यापर्यंत पोहोचवतोय, त्या माहितीच्या आधारावर पेरणी करा. पण त्याचवेळी आमच्या शेतकऱ्यांवर कधी अतिवृष्टी येते, कधी अवर्षण येतं, पण अनेक शेतकरी पैसे भरावे लागतात म्हणून विमाच काढत नाही आणि मग अडचणीत येतात, त्यावेळी विम्याचं संरक्षण त्यांना नसतं. आणि म्हणून आम्ही आता निर्णय केला शेतकऱ्यांनी विमा काढावा, त्यांच्या हिस्साचे पैसे देखील आम्ही भरू. 1 रुपयात आता शेतकऱ्याला विमा देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलाय. शेतकऱ्यांनी मात्र 1 रुपया भरून रजिस्ट्रेशन केलं तर त्याला विमा मिळणार आहे आणि आता विमा हा थेट त्याच्या खात्यामध्ये जाईल अशा प्रकारची व्यवस्था आपण केली आहे. आपल्याला कल्पना आहे की शेतकऱ्यांची सारखी मागणी असते, आम्हाला दिवसा 12 तास वीज द्या. बरोबर आहे, दिवसा 12 तास विजेची मागणी सातत्याने शेतकरी करतात. आपल्या सरकारने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरू केली आहे. या योजनेच्या अंतर्गत कृषीच्या सगळ्या वाहिन्या पुढच्या 3 वर्षात आम्ही सौरवर टाकतोय. याच वर्षी 4000 मेगावॅट म्हणजे 30% वाहिन्या आम्ही सौरवर टाकतोय आणि यामुळे आमच्या शेतकऱ्याला 12 महिने दिवसा 12 तासाची वीज ही त्या ठिकाणी उपलब्ध होईल आणि शेतकऱ्याला रात्री शेतीमध्ये जाऊन त्या ठिकाणी काम करावं लागणार नाही. जलयुक्त शिवार सारखी योजना, ज्या योजनेचं अतिशय सुंदर काम याही भागामध्ये झालेलं आपण बघितलं, जी मागच्या सरकारने बंद केली होती ती योजना आपण पुन्हा सुरू केली. आणि मागच्या काळामध्ये मागेल त्याला शेततळ्याची योजना होती, आता मागेल त्याला शेततळ, मागेल त्याला अस्तरीकरण, मागेल त्याला ड्रीप, मागेल त्याला शेडनेट, मागेल त्याला कॉटन स्लेडर, मागेल त्याला पेरणी यंत्र, 8 प्रकारच्या वस्तू जेवढे शेतकरी मागतील. आता इष्टांक वगैरे काही नाही, शेतकऱ्यांनी पोर्टलवर रजिस्टर करायचा, त्या सगळ्या शेतकऱ्यांना या गोष्टी आम्ही उपलब्ध करून देऊ आणि उपलब्ध करून देण्याची आता व्यवस्था ही आपण केली आहे. बंधू भगिनींनो, एवढंच नाही, आमच्या माता भगिनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे, तुमच्या करता देखील आम्ही चांगला निर्णय घेतला. काय निर्णय घेतला? एसटीमध्ये आता महिलांना 50% तिकीट या ठिकाणी लागताय. आता तुम्ही तरी टाळ्या वाजवल्या पाहिजे की नाही, कारण इतक्या महिला फिरतात, आता एसटी फुल आहे. 50% तिकीट लागल्याबरोबर महिला एसटीमध्ये इतक्या फिरायला लागल्या की आमची एसटी तोट्यामध्ये होती, तिचं डिझेल पाण्याचे पैसे निघत नव्हते, ती आता नफ्यामध्ये आली, डिझेल पाण्याचे पैसे निघायला लागले. आणि सगळ्यात महत्वाचं असं आहे, माझी आता महिलांना विनंती आहे, आपल्या घरच्या पुरुषाला सांगा, तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी, संभाजीनगर कुठेही जायचं असेल तर मी जाईल, तुम्ही गेले तर दुप्पट खर्च होतो, मी गेले तर अर्धाच खर्च होतो, त्यामुळे तुम्ही खरी बसा आणि मी जाऊन काम करून येते असं सांगून आता महिलांनी जायचं आहे. आणि एवढंच नाही तर महिलांसोबत जाणते जे आहेत 75 वर्षाच्या वरचे, त्यांना तर आपण पूर्णपणे एसटीचं तिकीट फुकट केलंय, आता अष्टविनायकाच्या दर्शनाला त्यांना पाठवून द्या, म्हणजे वापस बोलवा, पाठवून द्या म्हणजे ठेवू नका तिकडे, पण पाठवून द्या, जाऊ द्या, फिरून येऊ द्या, त्यांनाही त्यांच्या जीवनामध्ये अशा प्रकारचं दर्शन घेऊ द्या. एवढंच नाही तर आपण लेक लाडकी सारखी योजना आणली आहे. या योजनेच्या माध्यमातून घरामध्ये मुलगी जन्माला आली तर मुलीच्या जन्माचं स्वागत झालं पाहिजे. मुलगी लक्ष्मी आहे, लक्ष्मी ज्या घरात जन्माला येईल ते घर लखपती झालं पाहिजे. आणि म्हणून आपण निर्णय घेतला, मुलगी जन्माला आली त्या घरात 5000 रुपये, ती पहिल्या वर्गात गेली की पुन्हा 5000 रुपये, ती 7व्या वर्गात गेली की 8000 रुपये, ती 11व्या वर्गात गेली की 8000 रुपये आणि ती 18 वर्षाची झाली की 75000 रुपये, असे 1 लाख रुपये आपण त्या घराला देणार आहोत. ज्याच्या घरी मुलगी जन्माला येईल तो लखपती झाला पाहिजे आणि त्या मुलीच्या जन्माचं स्वागत त्यांनी केलं पाहिजे अशा प्रकारची योजना देखील आपण आणली आहे. आणि त्यासोबत माननीय पंतप्रधानांनी 5 लाखापर्यंतची आरोग्य सेवा आपल्याला मोफत दिली. आता महाराष्ट्रामध्ये
आपण पंतप्रधानांसोबत आपली योजना सुरू केली, एकत्रित योजना केली। आता महाराष्ट्रामधल्या 12 कोटी लोकांना, 12 कोटी प्रत्येकाला 5 लाखापर्यंत आरोग्याची सेवा मोफत मिळणार आहे। आता सगळ्यांना कव्हर केलंय आपण, आणि याच्यामध्ये हार्टचं ऑपरेशन असेल, याच्यामध्ये किडनीचं ऑपरेशन असेल, लंगचं ऑपरेशन असेल, खुब्याचं ऑपरेशन असेल, गुडघ्याचं ऑपरेशन असेल, हर्नियाचं ऑपरेशन असेल, हायड्रोसिलचं ऑपरेशन असेल, मोतियाबिंदीचं ऑपरेशन असेल, 1300 वेगवेगळ्या बिमाऱ्या या मोफत आता उपचाराखाली आपण आणलेल्या आहेत। आता पैसा नाही म्हणून गरिबाला उपचार नाही हे चालणारच नाही। आता चांगल्या चांगल्या हॉस्पिटललाही गरिबाला मोफत उपचार द्यावा लागेल, गरीब असो मध्यमवर्गीय असो। उद्या आता तर 12 कोटी लोकांना आम्ही सगळ्यांना कव्हर केलंय, कारण पूर्वी एखादा गरीब जायचा तर ते सांगायचे तुझं नावच नाहीये त्यामुळे तुला देताच येत नाही। आम्ही म्हटलं चला आता नावाची झंझटच काढून टाका, आता प्रत्येक गरिबाला कार्ड देणार, प्रत्येकाला गरीब असो मध्यमवर्गीय असो 12 कोटी लोकांना आम्ही कार्ड देणार आहोत। आणि ते कार्ड घेऊन आता पहिल्यांदा 1500 हॉस्पिटल आहेत, पण ते 3000 आम्ही नेऊ। कुठल्याही हॉस्पिटलमध्ये गेलात की तुमचा इलाज त्या ठिकाणी मोफत होईल, काहीही करायची गरज नाही। तिथे मोदीजींचा आणि महाराष्ट्र शासनाचा एक कियोस्क लागलेला असेल, तिथे जायचं, आपलं कार्ड दाखवायचं, तो लगेच रजिस्ट्रेशन करेल, एक पावती देईल आणि त्या ठिकाणी ऍडमिट होऊन जायचं। एक नवीन पैसा औषधाचा देखील कोणाला मागितला जाणार नाही, अशा प्रकारची योजना आज आपल्या सरकारने या ठिकाणी सुरू केली आहे। आणि एवढंच नाही तर आपण बघा, सातत्याने मोदीजींनी प्रधानमंत्री आवास योजनेतून करोडो लोकांना घर दिले। आपण प्रधानमंत्री आवास योजना असेल, शबरी योजनेतनं आदिवासी समाजाला, रमाईमधनं आमच्या शेड्यूल कास्टला मोठ्या प्रमाणात घर दिले। सातत्याने ओबीसी समाजाची मागणी यायची की आमच्या गावामध्ये ओबीसीच्या नावाने घरच येत नाही, ओबीसी समाजाने काय केलं, आणि म्हणून आपण निर्णय केला आणि ओबीसी समाजाकरता मोदी आवास योजना सुरू केली। 10 लाख घरं मोदी आवास योजनेच्या अंतर्गत मोफत आपण ओबीसी समाजाला देणार आहोत। त्यामुळे आता एससी असो, एसटी असो, ओबीसी असो का ओपन असो, एकही बेघर या महाराष्ट्रामध्ये ठेवायचा नाही, अशा प्रकारचा प्रयत्न आपण करतो। आणि हे सगळं करत असताना मराठवाडा सातत्याने दुष्काळात आहे। मगाशी प्रशांत बम सांगत होते, आमच्या समोर एक महत्वाकांक्षी प्रोजेक्ट होता, पश्चिमी वाहिन्यांचं वाहून जाणारं समुद्रातलं पाणी हे मराठवाड्यामध्ये आणलं पाहिजे, जेणेकरून गोदावरीच्या खोऱ्यातलं डेफिसिट पूर्ण करून मराठवाड्याला आपल्याला दुष्काळ मुक्त करता येईल। मागच्या आमच्या सरकारमध्ये आम्ही त्याचा जीआर काढला, सगळ्या मान्यता घेतल्या, 2.5 वर्षांमध्ये आपल्याला ठेंगा मिळाला, त्याच्यावर काही कारवाई झाली नाही। पुन्हा सरकार आल्याबरोबर तात्काळ त्याचं काम चालू केलं, सगळ्या स्टॅट्युटरी मान्यता घेतल्या, आता MWRRA आणि SLTC करून आम्ही त्याचं टेंडर काढू, आणि एकदा हे काम पूर्ण झालं तर जे समुद्रात वाहून जाणारं पाणी आहे ते या ठिकाणी गोदावरीच्या खोऱ्यात येईल, आणि मग त्याच्यानंतर मराठवाड्याच्या माथ्याचा दुष्काळाचा जो कलंक आहे तो आम्ही त्या ठिकाणी पुसून काढू, आणि मोदीजींच्या नेतृत्वामध्ये एक पाणीदार अशा प्रकारचा मराठवाडा तयार करू। मराठवाडा मुक्ती संग्रामाचं आपलं हे या ठिकाणी 75वं वर्ष आहे, मराठवाड्याला राजकीय मुक्ती मिळाली पण दुष्काळापासून मुक्ती द्यायची आहे। जलयुक्त शिवाराने काही प्रमाणात ते काम केलं आहे, पण जोपर्यंत प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतीमध्ये पाणी पोचत नाही तोपर्यंत आम्ही हे परिवर्तन करू शकणार नाही। आणि म्हणून बंधू भगिनींनो, या परिवर्तनाच्या पाठीशी आता आपण सगळे लागलो, आणि मला विश्वास आहे हे परिवर्तन निश्चितपणे आपण या ठिकाणी करून दाखवू। आज या निमित्ताने मी एवढंच सांगतो, मोदीजींच्या सोबत डबल इंजिनचं सरकार आहे। मोदीजींचं इंजिन कसं धावतं आपण बघितलंय, देश अत्यंत वेगाने पुढे चाललाय, पण डबल इंजिनचा अर्थ काय आहे? डबल इंजिनचा अर्थ आहे दुप्पट मेहनत, दुप्पट ताकद, दुप्पट सुरक्षितता, दुप्पट क्षमता, दुप्पट बॅकअप, आणि एकमेकांना सोबत घेऊन चालणारे हे दोन इंजिन हे महाराष्ट्राला पुढे नेतील। आज आपण पाहतोय जगाच्या पाठीवर मोदीजींनी काय करून दाखवलाय, ज्या महाराष्ट्रामध्ये 2014 पूर्वी
इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आणि वर्ल्ड बँक सांगायच्या की या भारतामध्ये अतितीव्र गरिबी, अतितीव्र गरिबी म्हणजे ज्यांना दोन वेळचं जेवायलाही मिळत नाही अशा लोकांची संख्या किती होती, मी नाही म्हणत, वर्ल्ड बँकेचे आकडे सांगतात 25% होती. आता वर्ल्ड बँकेने 9 वर्षानंतर पुन्हा अहवाल छापला आणि आयएमएफ वर्ल्ड बँक म्हणते आता 25% ती संख्या 1% खाली आलेली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात मोदीजींनी अतिगरिबी दूर केली आहे. आज मोदीजींनी भारताच्या अर्थव्यवस्थेला 11व्या क्रमांकावरनं 5व्या क्रमांकावर आणलं आणि लवकरच आपण 3र्या क्रमांकावर जाऊ. अर्थव्यवस्था 3र्या क्रमांकावर गेली म्हणजे काय, म्हणजे असं आहे की सामान्य माणसाच्या भल्या करता, रोजगार निर्मिती करता, गरिबाला त्या ठिकाणी योजना देण्याकरता लाखो कोटी रुपये आपल्याला उपलब्ध होतील. हे पैसे काही झाडावरनं आले नाही, हे पैसे काही तोडून आणले नाही, काही जमिनीतला खजाना मोदीजींना मिळाला नाही, मग एवढे पैसे देशामध्ये आले कुठनं, एवढ्या योजना आल्या कुठनं. एकच काम मोदीजींनी केलं, या देशाच्या भ्रष्टाचाऱ्यांना सांगितलं मी भ्रष्टाचार खपवून घेणार नाही आणि मोदीजींनी त्यांच्या योजनेमध्ये भ्रष्टाचार बंद केला. 22 लाख कोटी रुपये थेट डीबीटीच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोचले, अन्यथा हे 22 लाख कोटी रुपये हे दलालांनी खाऊन टाकले असते, ते गरिबापर्यंत कधीच पोचले नसते. हे मोदीजींनी या ठिकाणी करून दाखवलं. एक सुरक्षित भारत या देशामध्ये तयार झाला आणि मला आनंद आहे. मागच्या आपल्या रेजिममध्ये आपण या संभाजीनगरमध्ये आपण समृद्धी महामार्ग आणला, समृद्धी महामार्ग आणला तेव्हा मी सांगितलं होतं आता नवीन औद्योगिक क्लस्टर हे संभाजीनगर आणि जालना होणार आहे. आणि आज मला सांगताना आनंद वाटतो, परवाच्याच कम्युनिटी ऑन इन्व्हेस्टमेंटमध्ये जवळजवळ 15,000 कोटी रुपयाचे प्रोजेक्ट हे संभाजीनगरमध्ये आम्ही त्या ठिकाणी मंजूर केले आणि यातला एक तर प्रोजेक्ट गोगोरोचा जो आहे हा असा प्रोजेक्ट आहे की ज्याला लिमिट नाही आहे, त्याची एवढी मोठी इकोसिस्टीम तयार होईल की हळूहळू मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती देखील या ठिकाणी होईल. आणि म्हणून बंधू भगिनींनो, आज मोदीजींमुळे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक या ठिकाणी येते आहे. आज मोदीजींनी देशाचं नाव उंच केलं आहे. आपण बघतोय मोदीजी जगात जातात, ऑस्ट्रेलियाला गेले तर ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री म्हणतात हे आमचे बॉस आहेत, अमेरिकेचे राष्ट्रपती म्हणतात मोदीजी तुमची सही मला घ्यायची आहे, सिग्नेचर मला घ्यायची आहे, पापा न्यू गिनी त्याचे प्रधानमंत्री मोदीजींच्या पाया पडून त्यांचा आशीर्वाद त्या ठिकाणी घेतात. बंधू भगिनींनो, एवढा भारताला मान कधी मिळाला होता का? कधीच मिळाला नव्हता. अमेरिकेच्या संसदेमध्ये मोदीजी गेल्यानंतर त्यांच्या भाषणामध्ये 15 वेळा संसदेने उभ्या राहून त्या ठिकाणी टाळ्या वाजवल्या आणि 89 वेळा बाकं वाजवली, हा सन्मान कोणाला मिळाला नव्हता. बंधू भगिनींनो, हा मोदीजींचा सन्मान नाहीये, हा भारताचा सन्मान आहे. भारताला यापूर्वी अमेरिकेमध्ये गेल्यानंतर मान नव्हता, सन्मान नव्हता, कोपऱ्यात बसवून ठेवायचे. आज त्याच भारताच्या प्रधानमंत्र्याला अमेरिकेचे राष्ट्रपती म्हणतात की जगाची होप म्हणजे मोदी आहे, जगाला विश्वास हा मोदीजींवर आहे हे अमेरिकेचे राष्ट्रपती म्हणतात. पण दुर्दैवाने आमच्याकडे आमचे युवराज राहुल गांधी अमेरिकेमध्ये जाऊन म्हणतात भारतातली लोकशाही मेली आहे, भारतात लोकशाही नाही आहे, भारतात लोक मरून राहिले आहेत. बरं झालं आपल्याला उत्तर द्यावंच लागलं नाही. त्यांनी जसं म्हटलं भारताची लोकशाही मेली आहे, अमेरिकेच्या राष्ट्रपतींच्या व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्यांनी एक प्रेस नोट काढली आणि त्यांनी सांगितलं आम्ही राहुल गांधीशी सहमत नाही, भारतामध्ये लोकशाही जिवंत तर आहेच पण ती अधिक समृद्ध होती आहे, हे अमेरिकेच्या राष्ट्रपतींनी त्या ठिकाणी सांगितलं. आणि म्हणून बंधू भगिनींनो, हे सगळे वेगवेगळे पक्ष एकत्रित आले आहेत, मोदीजींच्या विरुद्ध पाटण्याला संमेलन केलं पण यांचा अजेंडा देश विकासाचा नाही आहे. आज मला सांगा यांच्याजवळ एक नेता आहे का, मोदीजींच्या तोडीचा नेता आहे का? एकही नेता मोदीजींच्या तोडीचा यांच्याकडे नाही. अरे तोडीचा सोडा, मी तर यांना म्हणतो
तुम्हाला 6 महिने तसंच राज्य आम्ही देऊन टाकू, तुम्ही एक नेता ठरवून दाखवा, सगळ्या पक्षांचं मिळून हा आमचा नेता आहे एवढं ठरवून दाखवा, ते देखील एक ठरवू शकत नाही। या देशामध्ये एकच नेता असे तू हिमाचल या संपूर्ण भारताला एकत्रित ठेवून भारताला विकासाकडे नेऊ शकतो, आणि त्या नेत्याचं नाव आहे नरेंद्र मोदीजी, नरेंद्र मोदीजी। आणि म्हणून बंधू भगिनींनो, 9 वर्षाच्या या मोदीजींच्या कार्यकाळ पूर्ण झाल्याच्या निमित्ताने तुम्हाला विनंती करण्याकरता आलो आहे। आज इतक्या योजना राबवल्या जातात, प्रशांत बंब हे खरं म्हणजे योजना सम्राट आहेत, त्यांनी इतक्या योजना आपल्या लोकांपर्यंत पोहोचवल्या आहेत, पण या योजना सुरू करण्याचं काम हे मात्र मोदीजींनी केलेलं आहे, हे तेवढंच आपण लक्षात ठेवलं पाहिजे। आणि म्हणून गरिबाचा विचार करणारे मोदीजी आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं 9 वर्ष पूर्ण करतायत, आपला आशीर्वाद त्यांना मिळावा। आणि येत्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एकदा पुन्हा तुम्ही मोदीजींच्या हातामध्ये भारताची बागडोर दिली, मग भारताला कोणी थांबवू शकत नाही, भारताची गती भारताची प्रगती कोणीही थांबवू शकत नाही। बंधू भगिनींनो, तुमचा आशीर्वाद मोदीजींना द्या, तुमचा आशीर्वाद आम्हाला द्या, एवढीच विनंती करतो। आणि माझं बोलणं संपवतो, जय हिंद, जय महाराष्ट्र।